त्यांनी आता खंतही बोलून दाखवलेली आहे. ताफा अडवला जातोय, त्यांनी सांगितलं अनेक ओबीसी नेत्यांवरती हल्ले होत आहेत, धमक्या देतात, काय या सभेमधून घेऊन जाताय तुम्ही? आम्ही तमाम महाराष्ट्रातल्या मराठा बांधवांना एकच सांगू इच्छितो आणि संपूर्ण महाराष्ट्र राज्य सरकारला की बाबा संपूर्ण ओबीसी समाजाने स्वतंत्र मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मागणीसाठी 100% पाठिंबा सर्व जाती धर्मातील लोकांनी दिला होता. स्वतः मी पण दिला होता. मनोज जरांगे पाटलाला अंतरवाली सराटीमध्ये जाऊन मी स्वतः पाठिंबा देऊन मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण मिळावं या मागणीसाठी 2 दिवस आमरण उपोषण केलं. परंतु त्यांनी भूमिका बदलली आणि 27% आरक्षणामध्ये ओबीसीच्या आरक्षणामध्ये आम्हाला सिंहाचं आरक्षण द्या, कुंभी प्रमाणपत्राच्या आधारे जे निजामकालीन उपलब्ध होत आहे. मी माऊली गीते लोहा तालुक्यातून आलोय, मी प्रहारचा तालुका अध्यक्ष होतो. ज्यावेळेस बच्चूकडूनही भूमिका बदलली आणि एका जातीला न्याय मिळवून देण्यासाठी हजारो जातीवर अन्याय करण्याचं षड्यंत्र हे जे चालू केलं त्या भूमिकेला आम्ही राजीनामा देऊन प्रहारमधून आम्ही बाहेर पडलो. माझ्यासारखे बहुजन तालुका अध्यक्ष असतील, जिल्हाध्यक्ष असतील, सर्व जणांनी त्या गोष्टीचा निषेध व्यक्त करून आम्ही बाहेर पडलो. आम्ही आज जे घेऊन जाणार आहोत, जोपर्यंत आमच्या ओबीसीची एकजूट होणार नाही तोपर्यंत हे आमच्यामध्ये घुसणार आहेत. दादा आमच्या एकतर 350 जवळजवळ 350 जाती आहेत, यामध्ये 27% आरक्षण आहे. आमच्यातल्या 60-65 जातींना आणखी व्यवस्थित आरक्षणाचा लाभ मिळाला नाही. मग आता 10-12% मराठा समाज या कुणबी पत्राच्या आधारे जर घुसणार असेल तर आमच्या लेकरांनी काय भीक मागायचं का? मग भीक लेकरांनी मागू नये यासाठी आम्ही येणाऱ्या काळात मोठ्या प्रमाणात वंजारी असेल, बंजारी असेल, धनगर, हातकर, चाळी, साळी, तेली, कुण सर्व जाती मिळून आम्ही एकत्रित एकजूट होणार आहोत. आमच्यातले मतभेद पक्षभेद बाजूला ठेवणार आहोत आणि एक ओबीसीच्या व्यासपीठावर येऊन या महाराष्ट्रातील आता आम्ही येणाऱ्या विधानसभेला लोकसभेला आमच्या ओबीसीचा इंगा आम्ही दाखवणार आहोत. ज्यांनी ज्यांनी आम्हाला विरोध केलाय त्यांना आम्ही घरी झोपल्याशिवाय सोडणार नाहीत आणि या महाराष्ट्र राज्यात ओबीसीचं राज्य निर्माण केल्याशिवाय आम्ही या देशात निर्माण केल्याशिवाय राहणार नाहीत, एवढीच अपेक्षा आम्हाला छगन भुजबळ साहेबांच्या माध्यमातून. साहेबांच्या सभेला तुम्ही आला होता, कसलं वातावरण इथं, काय त्यांचे विचार होते? भुजबळ साहेब आमचे ओबीसीचे दैवत आहेत. गेल्या महाराष्ट्राला स्वातंत्र्य मिळाल्यापासून लोकशाही मार्गाने सर्व समाज लढतो आहे. मागे मराठा समाजाचे भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर असे शांततेत मिळावे झाले, सर्व समाज त्यांच्या पाठीमागे होता. परंतु आता कोणती अदृश्य शक्ती या मनोज जरांगेच्या पाठीमागे आहे हे आम्हाला समजत नाही. एकटा हा मनोज जरांगे नाही, जे सर्व पाटील समाजाचे मंत्री आहेत, आमदार आहेत, खासदार आहेत, त्यांना या लोकशाहीच्या मार्गातून सत्तेत त्यांना बसायचं आहे, परंतु ते समोर येऊ शकत नाही. मग मनोज जरांगे सारखं एक भूत त्यांनी उभं केलेलं आहे आणि या ओबीसीच्या आरक्षणात धक्का लावण्याचा प्रयत्न करत आहे. परंतु घटनेनं हे ओबीसी आरक्षण दिलेलं आहे, आमचा या मराठा समाजाच्या आरक्षणाला विरोध नाही. त्यांनी घटना दुरुस्ती करून या 50%च्या वर आरक्षण घेऊन त्यांना घटनेनुसार आरक्षण देण्यात यावं हे सुद्धा आमच्या तमाम ओबीसी बांधवाचं, आमचं दैवत असलेल्या भुजबळ साहेबांचं, सगळ्या आमच्या ओबीसी समाजाच्या नेत्यांचं म्हणणं आहे. हेच आमची ठाम भूमिका आहे. विनाकारण आमच्या ओबीसी समाजाच्या भुजबळ साहेबांना विनाकारण अरेरावी करू नये, त्यांना शिवीगाळ करू नये. आमचा सुद्धा समाज, आमचा सुद्धा ओबीसी बांधव रस्त्यावर येऊ शकतो, त्यांना त्याच पद्धतीनं त्यांना उत्तर देऊ शकतो. त्यांनी सुद्धा सावधानतेचा इशारा बाळगावा. त्यांना सुद्धा गाड्या अडवता येतात, आम्हाला सुद्धा अडवता येतात, परंतु अहिंसेच्या मार्गानं आमच्या दैवताचं हे अधिवेशन हे एल्गार मोर्चे चालू आहेत. आम्हाला त्याच्यात अडथळा आणायचं नाहीये. शांततेच्या मार्गानं आम्हाला आमचा लढा जिंकायचा आहे, आम्हाला आमचं आरक्षण टिकवायचं आहे, त्यांना सुद्धा आरक्षण मिळावं हे सुद्धा आम्हाला आमची मनोमन इच्छा आहे, आमच्या सर्व समाजाच्या नेत्यांची इच्छा आहे. मुंडे साहेबांचे पोस्टर्स या ठिकाणी चळकवले तर मुंडे साहेबांची आता आठवण आली का ओबीसी मधल्या प्रत्येकाला? हो, जर आज मुंडे साहेब असते तर मुंडे साहेबांनी तर छगन भुजबळला नेता मानले होते, आमचे दैवत आहेत मुंडे साहेब. मुंडे साहेबांचं पहिल्यापासून म्हणणं होतं की मराठा समाजाला आर्थिक निकषावर आरक्षण मिळावं. मुंडे साहेबांनी कधी म्हणले होते ओबीसीतून मी आरक्षण देतो? म्हणलेच नाहीत. जर आज मुंडे साहेब असते तर या महाराष्ट्रामध्ये या असा मनोज जरांगे कधी निर्माणच झाला नसता आणि या राज्य सरकारची ताकद झाली नसती, द्या मागच्या दराने कुणबी प्रमाणपत्र देऊ शकले नसते. कारण तो जो दरार आहे ते म्हणजे छगन भुजबळ साहेब आणि गोपीनाथ मुंडे साहेब यांची जी जोडी होती हे ओबीसीचे नेते म्हणून संपूर्ण देशभरामध्ये प्रामुख्याने प्रचलित होते. त्यांचा एक वेगळा दराने निर्माण होता. परंतु आज आम्हाला एक शोक खंत वाटते की छगन भुजबळ साहेब
एकाकी पडलेत, परंतु हा महाराष्ट्रातला तमाम 60-62% ओबी समाज आज छगन भुजबळ साहेबांच्या मागे आहे। आम्ही त्यांना एकटं पडू देणार नाही। एक जर त्यांनी पुढल्याने शिवी दिली भुजबळ साहेबांच्या विषयी तर आमच्या 1 कोटी शिवे त्यांना मिळतील। ईट का पत्थर का जवाब ईट से देते थे, लेकिन अब पत्थर का जवाब पत्थर से ही देंगे। ये हमारा मुंडे साहब। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। तसे सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।